पैशाला देणार? 2000 ला. ओ नो, जिवंत आहे सज्जी, तेव्हा फिश कशा व्हायला लागले बघ. मसाल्यामध्ये आहेत तर हे छान असे फिश फ्राय केलेत. आता ते काय जास्त शिजवायची गरज नसते, लगेचच शिजते ते. त्यांना एक वाफ लागले तरी पण शिजते छान. असा जेवायला सर्वांनी. आणि तर एकदम मस्त असा, खूप म्हणजे खूप भारी असा रस्सा झाला होता. मला तर असा आवडला. हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि आम्ही बसलोय आता बाहेर. मम्मी इतर बघायतो अशा शेंगा काढलेत आणि मम्मी शेंगा फोडत बसले आणि मी पण बसले शेंगाच फोडत. आता तिला थोडी मदत करते तर म्हणलं चला तर मग आता आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करावी. तर आता शेंगा म्हणजे शेंगा काय आमच्या म्हणजे काय अशा घरच्या शेतातल्या वगैरे नाहीत. तर मम्मीला इतर शेंगदाणे जास्त लागतात. शेंगात शेंगदाण्याचा वापर जास्त करते त्यामुळं प्रत सारखं सारखं विकत आणत नाही. पप्पा काय करतात, एक पोतं आहे तर शेंगाचंच घेत असतात. मग असं शेंगदाणे असं फोडून ठेवायचं आणि वापरायचं. तर आता शेंगदाणे पण संपत आलेत आणि मम्मीचं आता रविवारपासून आहे तर सूर्यनारायणाचं उपवास असते तिचं. तर आता उपवासाला पण शेंगदाणे भरपूर लागतात त्यामुळं मम्मी म्हणले आता शेंगदाणे फोडून ठेवावं. तर मी पण तिला मदत करायला लागले शेंगदाणे फोडायला. संचित स्कूलला गेलेला, अजून आला नाही. आणि बाहेर आता एकदम कडक कडक असं ऊन वाढले. हे बघा एकदम असं कडक कडक ऊन वाढले एकदम कडक असं झाले. संचित तर स्कूलने आला ना, असं लाल लालच होतोय. चला तर मग आता आहे तर मी शेंगदाणे फोडते. आणि मम्मीला आलाय फोन, आता मम्मी बोलायला लागले तर आता आम्ही दोघी मिळून शेंगदाणे फोडून घेतो. संचित आहे तर आता आमचा भाजीवाला झालाय. काय काय आहे तुमच्याकडं? काय म्हणते टोमॅटो? टोमॅटो टोमॅटो पण आहे का? अजून काय काय ठेवले? अजून आणि पलीकडचे ते काय कॅरेटच्या शेजारी काय काय म्हणते? भाजी विकाय बसलाय ना, आपण माहिती नाही तुमच्या नामी कशी भाजी घ्यायची? हो ब्रिंजल आहे, ब्रिंजल. हा टोमॅटो आहे. आणि हे काय हे मिरची? कस भाजी विकता मग आम्हाला? आम्हाला कॅरेट पाहिजेत. कसे किलो आहेत? 2 किलो. दोन कसे किलो आहेत? किलो कसे आहेत ते सांगा. पैसे कसे, किती पैशाला देणार? 2000. ओ नो, 2000 ला घ्यायला आपल्याला 2050 मध्ये जावं लागेल. 50 मध्ये पण एवढं नसेल भाग. किती देणार? भाजी घ्या भाजी, म्हणा भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी. हा किती? 2 किलो आहे भाजी. नको नको आम्हाला भाजी नको, बाजारला ठेवा राहू द्या. तर मम्मी भाज्या सगळं म्हणजे आज बाजार असतो तर बाजार सगळं आणला होता आणि मम्मी निवडून ठेवायला लागले. तर संचित तिथं समोर बसून म्हणतोय भाजी घ्या भाजी. तर म्हणलं एवढं छान संचित आमचा व्यापारी झालाय तर म्हणलं व्हिडिओ काढावा. होय ना बाळा? ओके ओके बसा विकत. पाहे तर असे जिवंतच मासे घेऊन आलेत. मग मम्मीच चाललंय आता त्याला साफ करायचं. तर ह्याच्यामध्ये काय काय जिवंत आहेत आणि काय काय म्हणजे मेलेत आणेपर्यंत ह्या कॅरीबॅगमध्ये आणले. तर कुणी तर म्हणजे माझ्या चुलतेत आहेत, त्यांनी धरले होते. मग पप्पांना फोन करून बोलवलं आणि मग पप्पा घेऊन आले आहेत. आणि हौदामध्ये पण सोडलेत 2-3. ते बघा तुम्हाला दिसत असतील. हे बघा इथे एक आहे, त्याच्याखालीच एक 2 आहे, 2-3 आहेत. 2-3 असे सोडलेत पाण्यामध्ये पण. आणि इथं चाललंय मम्मीचं स्वच्छ करायचं. आता जमते का तुला स्वच्छ करायला? तर आता एक घरीच धरल्यामुळे त्यांना आता व्यवस्थित स्वच्छ करावं लागेल. आणि तुम्हाला मग एकदम साध्या सिंपल पद्धतीने असा रस्सा पण बनवणार आहे. तर रस्सा पण तुम्हाला दाखवते बघ. ते बघ ते बघ कसे जिवंत आहे सज्जी, तेव्हा फिश कशा व्हायला लागले बघ. हौदा मध्ये टाकत का? मम्मी आहे तर अजून फिश आहे तर धुवायच लागले. म्हणजे अशा पद्धतीचे म्हणजे फिश पहिल्यांदाच धुवायला लागले त्यामुळं धुवायला वेळ लागतोय. जे आपण विकतचे फिश आणतो तर ते सगळे बाहेरूनच स्वच्छ करून दिलेले असतात. आणि हे फिश काय स्वच्छ वगैरे काय केले नव्हते त्यामुळे त्यांना सगळं घरी स्वच्छ करावं लागलं त्यांना. त्यामुळे अजून चालूच आहे बाहेर स्वच्छ करायचं. आणि तिला पण म्हणजे आता पहिल्यांदाच स्वच्छ करायला लागले त्यामुळं जरा वेळ लागायला लागलाय स्वच्छ फिश करायला.
आणि एक मोठा फिश आहे तुम्हाला मग अशी दाखवलंच होता, तर ते आहे तर संजीतला मी फ्राय बनवणार आहे आणि बाकीचं जे फिश आहेत ना तर त्याचं काय करणार आहे मग मी एकदम एकदम साध्या सिंपल अशा पद्धतीनं बनवणार आहे. आम्ही मी जर तुम्हाला ह्याच्या अगोदर फिशची रेसिपी दाखवलीच पण तशी नाही, एकदम सिंपल असं एकदम गावची पद्धत आपली म्हणू शकतो. त्याच्यामध्ये न फ्राय करता किंवा काहीच न करता असं एकदम साध्या पद्धतीनं बनवते, तर ते पण तुम्हाला मी दाखवते. पप्पा म्हणते ते एकदम सिंपल पद्धतीनं बनव, आपले साधे एकदम छोटे छोटे पण फिश आहेत, मोठे पण आहेत, त्यामुळं अशी एकदम साध्या पद्धतीनं बनव म्हणजे छान लागतील. तर तुम्हाला तिची रेसिपी पण दाखवते मी आता. तर चला तर मग आता तुम्हाला तिची रेसिपी दाखवते. फिश तर आहेत धुवून झालेत आले आता मग मी किचनमध्ये. चला मग दाखव तिथं आहे तर हे बघा हे फिश असे धुवून आणून ठेवलेत आणि हा जो मोठा आहे ना तर त्याला मी संचितसाठी फ्राय करायला लागले. संचित चालले यूट्यूबवर जेसीबी डंपर जेसीबी डंपर म्हणायचं. म्हणून हे बघा याचे छोटे छोटे सगळ्यांना असं स्वच्छ केलेत व्यवस्थित. आणि इथं आहे तर मसाला. तर मसाल्यामध्ये काय काय टाकलंय? अद्रक लसूण जिरे कोथिंबीर. तर एवढं सगळं हे त्यात मसाल्यामध्ये बारीक केलंय आणि ते टोमॅटो कट करून घेतले. हा आहे तर ते रोजचा मसाला असतो तो आहे. इथं आहे डब्यामध्ये तिखट आणि कढईमध्ये तेल आता टाकलेलं आहे. एका साईडला दूध गरम करायला ठेवलंय, जसं की मी तुम्हाला सांगितले संध्याकाळचं दूध असतं आमचं, त्यामुळं शिगडीवर ठेवले आणि लाईट आहे तर डिम आहे त्यामुळे शिगडीचं तुम्हाला अजून दिसत नसेल. नाही आता चालू केली, आता चालू केले काय शिगडी आता चालू केले त्यामुळे. ओ बाळा हा संजीतला आता यूट्यूब बघायचं आहे. तर हे बघा तेल आता झालेलं आहे गरम आणि आता मग मी मसाला आहे तर तेलामध्ये छान असा भाजून घेते. संजीतला पण थोडासा ठेव फ्राय करायला, त्याला थोडं त्याच्यापेक्षा कमीच ठेव. संजीतला आहे तर मी जेसीबी डंपर पहिल्याला लावून देते यूट्यूबला व्हिडिओ आणि मग तुम्हाला टोमॅटो टाकले आता त्या मसाल्यामध्येच. आणि मसाला आहे तर थोडासा जाडसर ठेवलाय. नंतर हळद आणि फिश मसाला टाकणार आहे का? नाही टाकणार, एकदम साधा फिश मसाला पण नाही टाकणार, एकदम सिंपल अशा पद्धतीनं बनवायचं. हे वड्यातलं मास आहे तर ना हे जरासा जेवढा असा साधा करेल तेवढा छान लागतो रसा. ओके ओके सुहाना मटर मसाला टाकला आता ह्याच्यामध्ये आणि भाजून घ्यायला लागली मम्मी. तर हे मासे जे आहेत ना तर ते माझे काकू आणि चुलते म्हणजे माझे चुलते आहेत ना तर त्यांच्या घराच्या मागं वडाच आहे तर त्या वड्यातले धरलेले आहेत, त्यामुळं एकदम पातळ असा रस्सा बनवणार आहे. पप्पा तिकडे जाऊन काकूने बनवलेला रस्सा बघून आलेत. पप्पांनी बघितला काकूने एकदम असा छान असा पातळ बनवला होता रस्सा, तर घरी येऊन मम्मीला पण म्हणते तसा सेम पातळ असा बनव, त्यामुळं मम्मी पण बनवायला लागली सेम तसाच. त्यामुळं मसाल्याचे प्रमाण आहे तर कमीच ठेवले आणि आता पाणी टाकून पण मसाला भाजायला लागलेत आणि पलीकडच्या साईडला गरम पाणी करायला ठेवले. तर दुपारी कधी तर धरले असतील आणि मग आता फोन आला होता त्यांचा की घेऊन जा म्हणून, मग त्यामुळं काकूने दुपारीच बनवलं होतं जेवण वगैरे केलं होतं आणि यांना आहे तर बादलीमध्ये ठेवलं होतं. मग पप्पा मग अशी जाऊन घेऊन आले आणि आले आले आता मग मम्मीनं सगळं फ्रेश केलं, सगळं स्वच्छ वगैरे सगळं केलं त्यांना क्लीन आणि मग आता बनवायला लागले. मग अशी आहे तर मम्मी बनवायच लागली होती शेवग्याची शेंगाची भाजी, पण अशी भाजी बनवायला लागली आणि तोपर्यंत माझ्या संत्यांचा फोन आला घेऊन जावा म्हणून मग आहे तर भाजी बनवायची कॅन्सल केली आणि आता बनवायला लागलो फिश मस्त असे. तर इथं बाळाला ठेवलाय संचितला आता फ्राय करणार आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं इथं ठेवलंय आणि हा हा एक मोठा आहे आणि एवढाच ह्याच्याच साईजचा एक आहे, तर त्याला हौदामध्ये सोडलाय असं. नंतर मोठा झालं की मग चार पाच हौदात सोडलेत ह्या अशा ह्याच्या साईजचे आहेत चार पाच हौदात सोडलेले आणि अशा साईजचे आहेत. आता ह्यांना मसाला वगैरे काय लावणार नाही, डायरेक्टच रश्याला उकळी आली की टाकायचे. आता ह्याच्यामध्ये थोडा गरम मसाला पण टाकते मम्मी, तर आता मी गरम मसाला दे गरम मसाला आहे तर टाकून झालाय. आता ह्याच्यामध्ये हे फिश आहे तर त्याच्यामध्ये मिक्स करते. तर यांना कसं आम्ही जे विकत आणतो ना तर ते मोठे असतात, त्यामुळे त्याला हळद मीठ लावून मम्मी कसं पण फ्राय करते, तर ते पण हे असं वड्यातले मासे आहेत त्यामुळं ह्यांना कसं सिम्पल पद्धतीनंच बनव म्हणलेत पप्पा. आता कसं होते तर ते पण तुम्हाला खाल्ल्यानंतर समजेलच. पप्पा तर म्हणलेत एकदम पातळ असं साधं बनव, तर बघू आता कसं होते. काकू कशा तिथं आमच्या घराच्या त्यांच्या घराच्या मागत वडाय त्यामुळे ते अशाच बनवते आणि त्यामुळे पप्पानी पण असंच सांगितले सेम बनवायला, तर मम्मी तर पहिल्यांदाच बनवायला लागले माझं पहिले. हा त्यामुळे आता कसं होतंय काय माहिती.
मग मी आहे तर अशा बनवत नाही, म्हणजे पेस्ट करते सगळे, कांदा टोमॅटोची पेस्ट, बाकीचे सगळे मसाले, करी मसाला असतो फिश करी मसाला, पण ह्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. आणि मुळात हे जे फिश आहेत ना, तर त्यांना हळद मीठ लावते, तर ह्याला हळद मीठ पण लावले नाही, तर त्यामुळे सेम अशी काकूंची रेसिपीच वापरली मम्मी ना. आता त्यांच्यासारखं होतंय का बघूया आपण. मसाल्यामध्ये आहेत तर हे छान असे फिश फ्राय केलेत. आता त्याच्यामध्ये मम्मी टाकणार आहे गरम पाणी. आणि आता ह्याला एक छान अशी उकळी उद्याची भाकरी मगाशीच झालेत, भात बनवायचा का नाही? भात नको, भात नाही बनवत, भाकरी मगाशीच बनवलेत. आता झाल्या वेळ पण जवळपास 7 वाजले असतील, 7:15 झालेत. त्यामुळे आता बाहेर कसं संक्रांत झाल्यामुळं आता थोडासा दिवस आहे तर मोठा झाला, त्यामुळे बाहेर थोडा उजेडच आहे अजून, नाहीतर ह्या वेळेस अंधार पडत असतो. तुम्हाला पण जाणवत असेल संक्रांत झाल्यापासून थोडासा दिवस मोठा झालाय. तर हे बघा असा झालाय रस्सा. आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्यानंतर मी तुमच्या फिशला आहे तर मसाला लावून घेतलाय. तर जो मगाशी तुम्हाला मसाला दाखवला होता मिक्सरच्या भांड्यातला, तर त्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकले. आणि असा मसाला एकदम छान लावून घेतलाय आणि तव्यामध्ये त्याला फ्राय करायचं. आणि इथं आहे तर छान अशी उकळी आली आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा रस्सा दिसाय तर लागलाय. आता खायला कसा लागतोय ते तर सांगणारच आहे मी तुम्हाला. तर हिला अजूनही म्हणजे एवढ्या अशी उकळी आली नाही, अजून 1-5-10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं उकळीवर. तसं पण फिश काय जास्त शिजवायची गरज नसते, लगेचच शिजते ते, त्यांना एक वाफ लागले तरी पण शिजतेत. छान असा मसाला वगैरे शिजू द्यायचा. आणि संचितला फ्राय केलेला, आता संचितचा आहे तर आता मम्मी फ्राय करायला लागले, तर कढईमध्येच करायला लागले. तेल टाकले, आता बघू बाळाला गरम गरम करते आणि विचारते पण बाळाला पण खुप्स झाले. ते संचितनं जेवण केलं आहे मगाशी, त्याला मी भाकरी आणि ऑमलेट केलं होतं, तर ऑमलेट आणि भाकरी खाल्ली आणि नंतर मग पप्पाने फिश आणले फोन आल्यानंतर. त्यामुळं आता बघू खातोय का नाही, मला नाही वाटत खायच तरी पण केलं आहे त्याच्यासाठी, नाही खाल्लं तर मग काय आहेच मम्मी खायला. 7 वाजलेत आता आणि संचितचा आहे तर फ्राय होतोय. आणि तुम्ही बघू शकता कट्ट्यावर वगैरे असा राडा पडलाय, पसारा झालाय, लाईट गेली होती त्यामुळं मम्मी ना आहे तर लाईटीमध्येच नंतर थोडेसं मसाले वगैरे टाकले. संचितच्या फिशला आहे तर लाईट गेल्यानंतर मसाले सगळे लावून घेतले. आणि हे बघा कट्ट्यावर असा पडलाय राडा, सगळा पसारा पसारा झालाय. संचित बसलाय बेडवर गेम खेळत आणि भूक लागली आता थोडीशी. बघू आता झाले लगेच जेवण करायचं मस्त असं. भात नाही बनवला, फक्त भाकरी बरोबर खायचो मी सगळे बनया फिश खायला. मग आम्ही आहे तर आता जेवण करायला बसलोय आणि बाहेरच बसलोय जेवायला, गिरण चालू आहे त्यामुळं. आणि तुम्हाला दाखवते पण आता हे बघा, इथं मम्मी मला वाढायला लागले आणि तर पप्पाने तर केली सुरुवात या जेवायला सर्वांनी. आणि तर मम्मीने पण घेतलंय, तर तुम्ही सगळेजण पण या जेवण करायला. संचित बाळ थोडस रुसले हे ना, चॅनलला प्रोत्साहन द्या जरा. जेवण आहे तर आमचं झालं आणि एकदम मस्त असा खूप म्हणजे खूप भारी असा रस्सा झाला होता. मला तर रस्सा आवडला आणि रस्सा जेवढा केला होता तेवढा सगळा संपला. मी पिले पण थोडे, मम्मी पप्पा सगळे पिले पण. फिशचा रस्सा आहे तर पिल्याला चांगला असतो, त्यामुळं आम्ही तिघं पण थोडं थोडं रस्सा पिलो आणि एकदम भारी झालता रस्सा. पण जे फिश आहेत ना ते छोटे छोटे होते, त्यामुळे छोटे असल्यामुळं खायला आले नाहीत, त्यामुळं म्हणजे फिश असं कोणी खाल्ले नाहीत जास्त. मम्मीनं पण खाल्ले नाहीत आणि मी पण नाहीत खाल्ले, म्हणजे खायलाच आले नाहीत, खायला लागले की काट असं टोचल्यासारखं वाटत होतं, त्यामुळं थोडं थोडं खाल्लं आणि बाकीचं सगळं दिलं टाकूनच म्हणजे मांजराला, कारण ते खातच येत नव्हतं. आणि संचितला जो मोठा फ्राय केला होता तर तो चांगला होता फिश, त्यामुळं त्यात काटे पण असे मोठे होते, त्यामुळं ते खायला आले. जे छोटे होते ना, माझं तर पहिलंच टाईम होतं खायचं, त्यामुळं मला तर अनुभव पण नव्हता असं खायचं. पण रस्सा छान झाला होता, पण ते खाता आले नाहीत जास्त मला. पण असं त्या मस्त होतं एकदम खायला. रस्ता तर खूप म्हणजे खूप भत्त भारी झाला होता. संचित बाळाचा आता चाललंय. संचित बाळ बघा, संचित कपडाव लिहिले. कपडा कोण लिहितं का? लिहिलं कपडाव लिहिलंय संचितनी. आणि आता त्याला घ्यायचा आहे होमवर्क. होमवर्क आता वाजले 8 वाजले. 8 कुठे लिहिले हे काय दिसलं का? कपडाव लिहिले दिसतंय. तर मग आता संचित बाळाचा आहे तो होमवर्क करून घेते. आणि आजच्या व्हिडिओचा शेवट आहे तर इथंच करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एक मांजर आले तर आमच्या घरी 2-3 मांजर येत असतात. आणि आता मग अशी फिश आणले होते त्यावेळेस हे मांजर आलं होतं आणि नंतर गेलं, ते माघारी गेलं, ते आलंच नाही.
आणि आता सगळं जेवण वगैरे झाल्यावर सगळं जेवण झालं की आम्ही भांडे वगैरे ठेवत नाही, लगेच भांडे वगैरे घासून कट्टा वगैरे स्वच्छ करत असतो. त्यामुळे सगळं मम्मीनं जेवण झालं की शिल्लक राहिले ते सगळं टाकून दिलं आणि आता सगळं झाल्यावर मांजर आले आणि मांजर असं छोटंसं असं बारकं तोड करून ओरडायला लागले घरातून. खायचे आशेनं आलं होतं पण त्याला काहीच मिळालं नाही. बरं असू द्या, चला चला बाय बाय करा बाळा, कर ना बाय बाय. बरं चला तर मग बाय.